महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. शेवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची नुकतीच भेट घेऊन जायकवाडी पक्षी अभयारण्य व गंगामाई शुगर इंडस्ट्रीज आणि ज्ञानेश्वरी सागर कारखाना विरोधात चालू असलेल्या उपोषणाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना याबाबतचे लेखी निवेदन दिले. शेवगावच्या तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू असताना उपोषणाच्या 8व्या दिवशी अचानक प्रकृती खालवल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकरता दाखल करण्यात आले असता संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने उपोषण स्थगिती देण्यात आली होती. शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी 14 जून रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्य वनविभाग अधिकारी गंगामाई शुगर इंडस्ट्रीज ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी यांना बोलवण्यात आले होते. संबंधित चर्चेमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य व जायकवाडी जलाशय अतिशय संवेदनशील परिसरामध्ये खासगी कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे उपोषणकर्ते संजय राजे भोसले यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ऑफिसला भेट देऊन या संबंधित निवेदन सादर केले होते. नमस्कार, मी संजय राजे भोसले, सामाजिक कार्यकर्ता असून आज मुंबई येथे आपले विधानसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना शेवगाव तालुक्यातील गंगामाई खाजगी साखर कारखाना, जायकवाडी पक्षी अभयारण्य व जायकवाडी जलाशयाचे जे काही त्या ठिकाणी मळीमिश्रित पाणी सोडून जे काही त्या ठिकाणचे जे सगळं प्रदूषण करत आहे त्याबद्दल आमची सविस्तर चर्चा झाली आणि चर्चेमध्ये मला आदरणीय दरेकर साहेबांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये हा प्रश्न तारांकित करून आपण तो बार गेलो आणि त्याकरता त्यांनी शासनाला पत्र स्वरूपामध्ये ज्या काही सूचना द्यायच्या त्या दिलेल्या आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी जयप्रकाश बागडे.